नमस्कार मैत्रिणींनो, ज्योतिज रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। नवीन म्हणण्यापेक्षा थंडगार रेसिपी, उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे म्हणून मी आज बटरस्कॉच आईस्क्रीम बनवणार आहे, ते पण अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी। बघा, वाटतंय का अगदी घरी बनवलेली आहे ना, किती छान झालेली आहे। चला तर आज आपण हिची रेसिपी बघूया। आता बटरस्कॉच आईस्क्रीम बनवताना सर्वात महत्त्वाचा असतो तो कॅरमल क्रंच, आता तो बनवणार आहे मी। त्यासाठी मी इथं पॅनमध्ये एक वाटी साखर घालणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाण्याचा उपयोग कुठेही नाही करायचा आहे आणि हे मेल्ट करून घ्यायचं आहे। हे बघा, ही साखर आता थोडी थोडी कोरडी पडायला लागते आणि हिला अगदी 2 मिनिटात पाणी सुटायला लागतं, तर अजिबात याला हलवणं सोडायचं नाही, याला सारखं फिरवत राहायचं। आणि हे बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर कॅरमल क्रंच लगेच करपतो। हे बघा, हा पूर्णपणे साखर आपली मेल्ट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे, तुम्ही कुठलेही घालू शकता। मी फक्त काजू टाकणार आहे याच्यामध्ये बारीक केलेले, आणि पिस्तेही घालू शकता, बदामही बारीक करून घालू शकता। हे या स्टेजपर्यंत आणून सोडायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये आता घालून घ्यायचे बारीक, मी एकदम क्रश करून घेतलेले आहेत काजू, ते आता घालून घेणार आहे यामध्ये। आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला सेट करायचं आहे कॅरमल क्रंच, त्याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यात घालू शकता, मी फक्त काजू टाकत आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ज्या प्लेटला तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये सेट करायचे आहेत। आता मी या प्लेटमध्ये हे टाकून घेणार आहे। हे बघा, मी एकदम पातळ याला पसरून घेतलेलं आहे। आता याला साईडला ठेवून देऊ आपण। आता मी घेतलेला इथे एक पॅन, त्यामध्ये घालून घेणार आहे 2 ग्लास दूध। तर हा एक ग्लास दूध टाकत आहे मी। आता हे दुसरा ग्लास दूध टाकत आहे, 2 ग्लासची बनवणार आहे मी। आता ह्या दूधला आपण ठेवून देऊ गॅसवर। आता या दुधाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, याला छान उकळी आलेली आहे। आता या स्टेजवर आपल्याला त्यामध्ये बटरस्कॉच फ्लेवरचं पावडर घालून घ्यायचं आहे। आता घालून घेऊया आपण यामध्ये। आता मी घेतलेलं इथं एका वाटीमध्ये दूध 2 चम्मच मोठे, त्यामध्ये 4 चम्मच घालणार आहे मी बटरस्कॉच फ्लेवरचं, जे आपल्याला रेडीमेड पावडर मिळतं आईस्क्रीमचे तेवाले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या दूधमध्ये। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी नको राहायला, हे प्लेन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे आपण दूध उकळी काढलेलं आहे त्यामध्ये हळूहळू घालून मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे आपल्या। आता यामध्ये मी पहिले घालून घेते एक वाटी साखर,
साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। गरम दूध असल्यामुळे साखर लवकर विरघळते। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे आपण मिक्स केलेलं होतं बटरस्कॉचचा पावडर दूधमध्ये ते घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे छान एकजीव होईपर्यंत। हे व्यवस्थित आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे छान। यामध्ये बटरस्कॉच इन्सेस पण घालायचं आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान येतं, किंवा तुम्ही व्हॅनिला इन्सेस पण वापरू शकता। हे बघा याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात थिकनेस आलेली आहे। आता आपल्याला गॅस करून ठेवायचा आहे बंद। आता मी इथं व्हिपक्रीम घेतलेली आहे। ही व्हिपक्रीम तुम्हाला कुठल्याही केकच्या दुकानात आरामात मिळून जाईल। आता ही व्हिपक्रीम मी बीट करून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही हँड बीटरचाही त्याच्याही वापराने ही बीट करू शकता। फक्त याने थोडासा वेळ लागतो, मिक्सरला ही बीट होत नाही। मी इथं बीटरने मिक्स करणार आहे, व्हिपक्रीम बीट करून घेणार आहे। याने सहज होतं आणि लवकर पण होतं। ही बघा आपल्याला एवढी बीट करायची आहे ही व्हिपक्रीम। आपण जेव्हा केकला आयसिंग करतो ना तेव्हा कशी घट्ट व्हिपक्रीम बीट करतो तेवढ्या प्रमाणात घट्ट नाही करायची आहे। आता जे साईडला मी मगाशी दूध आणि पावडर मिक्स करून जे बनवून ठेवलं होतं ते आता छान थंडगार झालेलं आहे, ते पण मी याच्यामध्ये घालून घेते आणि हे दोन्ही फ्लेवर आपल्याला एकत्र करून पुन्हा बीटरनी मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि तुमच्याकडे जर व्हिपक्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही घरची दुधावरची घट्ट चाय पण एक वाटी याच्यामध्ये घालू शकता, त्यानेही टेस्ट खूप छान लागते। असं काही नाही आहे की व्हिपक्रीमच घालायला हवी। आणि बीटरऐवजी तुम्ही मिक्सरलाही हे सर्व फेटू शकता आरामात। आता मी यामध्ये घालत आहे बटरस्कॉच इन्सेन्स अगदी 1 टेबलस्पून। आता मी याला छान बीट करून घेते। हे बघा मी बीट करून घेतलेली आहे। आता ही आपली आईस्क्रीम तर इथं रेडी आहे। आता हिच्यामध्ये जो आपण क्रंच बनवून ठेवलेला होता तो आता क्रश करून घालायचा आहे। आता हिला ठेवते मी साईडला आणि हा माझा कॅरेमल क्रंच इथं सेट झालेला आहे। हा बघा किती छान सेट झालेला आहे। आता याला मी क्रश करून घेते। आता हा क्रश आपल्याला मिक्सरला बारीक नाही करायचा आहे, कारण मिक्सरला जर वाटून घेतला तर पूर्ण याची फाईन पावडर तयार होईल। आपल्याला हा एकदम असं जे आपण रेडीमेड आईस्क्रीम खातो ना त्यामध्ये कसं असं छान क्रंच लागतात तसे करून घ्यायचे आहे। मी आता एका कॅरीबॅगमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि बेलनच्या साह्याने आता याला थोडं थोडं बारीक करून घेणार आहे। आता हा क्रश झालेला आहे, याच्यातले मी मोठे तुकडे साईडला करते आणि बारीक क्रश काढून घेते। हे बघा यामधले मोठे मोठे जे तुकडे आहेत ते साईडला काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि जो या स्टेजला आलेला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे जी आपण आईस्क्रीम बनवलेली आहे तिच्यामध्ये। झाला की नाही एकदम मार्केटसारखा कॅरमल क्रंच। आता हे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आणि आता आपल्याला बीटरचा अजिबात वापर नाही करायचा आहे, आपल्याला पॅच्युलाच्या साह्याने हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे। आता मी याच्यात थोडीशी चेरी घालणार आहे
माझ्या मुलांना चेरी खूप आवडते म्हणून मी चेरी टाकत आहे. बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये अशी चेरी नसतं. आता ही घरी बनवली म्हणून त्यामध्ये आपण काहीही घालू शकतो. आता ही ठेवायची आपल्याला सेट करायला. तर सेट करण्यासाठी मी आता एक घेतलेला इथं प्लॅस्टिकचा डबा. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, काचेचा, प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम. फक्त तो डबा किंवा ज्या भांड्यात तुम्ही सेट करायला ठेवणार आहे आईस्क्रीम, तो त्याचं झाकण लागलेलं पाहिजे किंवा त्याला पूर्णपणे फ्रीजमध्ये आपण जेव्हा सेट करायला आईस्क्रीम ठेवतो तेव्हा तो कवर झालेला पाहिजे पूर्ण. कारण त्यामध्ये कसं असतं, कधीकधी बर्फ होण्याची शक्यता असतं म्हणून हा पूर्ण झाकून जाईल असं झाकण ठेवायचं आहे त्यावर. आता काय करायचं आहे, एखादा कुठलाही कपडा घेऊन ज्याच्यामध्ये आईस्क्रीम आपण सेट करत आहे त्याला थोडं टॅप करून घ्यायचे. आणि जे आपले कॅरेमल क्रंच अजून शिल्लक आहेत ते याच्या वर टाकून घ्यायचे आहेत. आणि यावर मी थोडेसे चेरीचे पुन्हा तुकडे टाकत आहे. आता ही 8 ते 10 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे. आता ही जाणार आहे 8 तासांसाठी फ्रीजमध्ये, 8 ते 10 तासांसाठी सेट व्हायला. हे बघा, माझी आईस्क्रीम इथं सेट झालेली आहे. हिला 8 ते 10 तासांसाठी मी सेट करून ठेवलं होतं. आता ही आईस्क्रीम छान सेट झालेली आहे, हिला मी काढून घेते. हे बघा, माझी आईस्क्रीम इथं रेडी झालेली आहे आणि मी तिला एका काचेच्या बाउलमध्ये सर्व पण केलेलं आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी बनणारी ही बटरस्कॉच आईस्क्रीम माझी इथं रेडी झालेली आहे. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. Oh, 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 o